ही बगान की दोन कुली पोरा नंदमाय नंदवी लोकोने नी बरोबर तोंडात हात घातले नी आ आणि आपले जो चालू आहे बायको माझी कधी कॅमेरा घेत नाही. एकूण 3 डबे होते तेलाचे जे पत्र्याचे असतात, तर त्यांचे आम्ही ट्रॅप बनवलेला आणि कोको कोलाची मोठी 1.5 लिटरची किंवा 2 लिटरची बाटली असता ना, तर ती कापायची एक कलात्मक पद्धतीन. पुढे मी तुमका ट्रॅप दाखवतो आहे. तर त्याचा एक तोंड बनवला जाता आणि त्या पत्र्याच्या डब्यामध्ये व्यवस्थित बसवला जाता. टोटल 20-25 कुल्ले मिळाले आमका, 10 ठेवला, बाकीच्या आमच्या पाहुण्यांका दिला. जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होय, स्टे ट्यून. आणि तुमका याच्यातना कुल्ले कसे पकडूचे कमी कष्टात, तर त्याचा पण एक प्रॅक्टिकल मिळत. सकाळी जर लावले तर सकाळी 6:00 दरम्यान उचलायला पाहिजे, तर तो लेट झाला होता. आणि जसा जसा दिवस उगवायला लागतो तशा तशा कुठल्या त्या ट्रॅपमधून बाहेर निघतात, कारण कुठली हा निशाचर प्राणी आहे जो रात्री जास्त फिरत असतो. तर त्यांना किती कुर्ल्या मिळाल्या ते बघू आणि आपण पूर्ण प्रोसेस मात्र समजावून घेणार आहोत. ट्रॅपने कुर्ल्या पकडायची त्यांच्या टेक्निक मी तुम्हाला दाखवणार आहे. जबरदस्त क्रिकेटर आहे तो, देवगड तालुक्यात बऱ्याच लोकांना माहित असेल. आपण मुलगा त्याच्याबरोबर काम करतो. तिथे एवढ्याच कुर्ल्या भेटल्या. मेहनत घेतली होती त्यांना. एका ट्रॅप मध्ये साधारण किती मिळतात तुम्हाला, म्हणजे जर लावलात एक डबा तर? होय ना, म्हणजे 2 डबे लावले तर तुम्हाला 50 कुर्ल्या 100 डबे. म्हणजे फर्स्ट टाइम तुम्हाला एवढं अपयश आलंय. आमच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवायला लाईव्ह मिळालं, आमचं पण अपयश आहे. ठीक आहे, असू दे, मी प्रयत्न करतो आज आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो. थँक्यू बिट्टू. आणि मी आता हे ट्रॅप आहे, ह्याच्यातून कुर्ल्या आतमध्ये जातात. इकडे इकडून खाणं त्याला, म्हणजे कुर्ल्याला वॉट एव्हर, म्हणजे अगदी गांडूळ पण लावू शकता, सुकट पण लावू शकतो, कोंबडी पण लावू शकता, तुम्हाला जे प्रिफरेबल आहे. बोरल्याचा पाला म्हणून कोकणात मिळतो, तर त्याला पण कुर्ल्या येतात, तर ते पण लावू शकता तुम्ही. आणि मग कुर्ल्या तुम ह्याच्यातून एंटर करतात आणि मग बाहेर यायला त्यांना मार्ग नसतो. पण त्याची एक कंडिशन आहे की तुम्ही संध्याकाळी लावा आणि सकाळी उजळायच्या अगोदर काढून टाका. नंतर मात्र दिवस जसा होतो तसं कुर्ल्या ॲक्टिव्ह होतात आणि परत आपलं घर किंवा आसरा शोधायला लागतात. त्याच्यामुळे कुर्ल्या बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळेच आज कोंडसकरला तेवढ्या कुर्ल्या मिळाल्या नाहीत. नक्कीच कुर्ल्या आतमध्ये गेल्या असतील यात शंका नाही, कारण अनेक वेळा त्यांनी हे ट्रॅप लावलेले आहेत. आणि ते ज्यावेळी मला तो भेटतो त्यावेळी सांगतो की आम्हाला एका डब्यामध्ये 25-30 कुर्ल्या नक्की मिळतात. मित्रांनो, आता मी ट्रॅप सेट केलं आहे. बघा, मी आमच्या ओढ्याच्या ठिकाणी इलं आहे, बाजू गडगोचा, आणि गडग्यात कुर्ल्या असतात भरपूर. गडग्याच्या ठिकाणीच लावा तुम्ही पण, त्यामुळे गडग्यातले कुर्ले बाहेर येतले आणि त्या ट्रॅपमध्ये घुसतले.
तर मी आता व्यवस्थित सगळा सेट केलं आहे, अंडर वॉटर शूट्स बघा आणि वरती दगड ठेवायचे, नाही तर तो डबो पत्र्याचं तुमचं वाव आणता आहे आणि कुर्ले कसे आतमध्ये चळवळ पण करतं, त्यामुळे डबो हालता एवढा नक्की गेले जर 10-15 तर मग हालणार डबो आणि मग हळूहळू वाहत जाऊ शकतात जर प्रवाह असलो तर, संत पाणी असलं तर काय विषय ना, पण तरी पण शेवटी काय की तुम्ही वरती वरच्यासाठी बघा मी दगड ठेवलं आहे कारण वरती ना कुर्ले काढूसाठी तोंड आहे, जर थंय तुम्ही दगड नाही ठेवलास ना तर थैना कुर्ले 100% बाहेर येतली, कारण एकदा आम्ही असं प्रयोग केलेला आणि तेव्हा आमकां कुर्ले एक मिळालेले 7-8 पण ते त्या वरच्या तोंडातून बाहेर गेलेले, तर नक्की लक्षात ठेवा आणि मग ट्रॅप लावा। आता हळद दोन मी ट्रॅप लावलं आणि त्याच्यानंतर आमच्या नदीत म्हणजे ती खाऱ्या पाण्याची आहे, मगाशी जो ओढो बघलास तो गोड्या पाण्याचा होता आणि गोड्या पाण्यातले कुर्ले 100% मिळतात, पण मी ॲज अ प्रयोग एक एक्सपेरिमेंट म्हणून खाऱ्या पाण्यात पण एक ट्रॅप लावून बघणार, मिळाले ते मिळाले पण मोस्ट प्रॉबॅबली नाही मिळायचे कारण आमचं जे एक्सपर्ट होतो ना त्याने कधी लावल्या नाही किंवा नदीत लावूया असं कधी तो बोललो नाही किंवा त्याने कधी लावल्या नसं मी कधी ऐकलं आहे ना, तर नक्कीच त्याच्यामागे रिझन असतला आणि नदीतले कुर्ले खूप हुशार असतात, ते तसे ट्रॅपमध्ये घुसणार नाही, त्यांना लालून दाखवून काय काम होईल असं वाटत नाही, पण बघूया प्रयोग करू काय, दोन ट्रॅकमध्ये आपल्या कुर्ले गावतले आपल्या कवे तेवढे। आता मी आमच्या नदीवर आलोय, पाणी बघा खाली चालला, आता सुकती लागता आणि सुकते पाणी असा खाली खाली जाता म्हणजे मेन प्रवाहात जाता खाली आणि जेव्हा भरती येत ना तेव्हा पाणी परत वरती येतं आणि वरती त्याच्याबरोबर कुर्ले येतात आणि त्याका आम्ही टार्गेट करूचा ठरवला, जेव्हा वरती येणार ना कुर्ले तेव्हा त्या ट्रॅपमध्ये घुसतील खाण्याच्या वासान, पण बघूया रात्रीच्या आम्ही जेव्हा सायग्याबरोबर येत आहो ना ही मुसा ना ही जागा ती आमकां खूप लकी ठरता आणि हे आमकां मासे गावतातच गावतं, तर त्याच्यामुळे बघूया आमचे होप्स आहेत आणि उद्या सकाळी आपण ट्रॅप काढणार आहोत, आता संध्याकाळ झाली आहे 5-6 वाजले आहेत 5:30 वाजले असतील आणि उद्या येऊन काढूया ट्रॅप। पाडतर गावच्या नदीच्या उगमापूर्वी असा मळा लागतो, थोडीशी खाजण जमीन पुढे सरकवून आलेली आहे त्याच्यामुळे ही जमीन खूप सुपीक राहते आणि खाजण्यात वाढणाऱ्या वनस्पती इकडे वाढलेल्या आहेत, हे बघा वरती सुग्रणीचा खोप्पा आहे आणि एक घट पडलं आहे बघा किती जबरदस्त इंजिनिअरिंग आहे त्या पक्ष्यांची, हा बघा इथून मी पाडला तर मला ना इकडे बाजूला पक्ष्याचा आवाज ऐकू येत होता, मला वाटतं की ह्याच्यामध्ये अडकला आहे की काय, म्हणजे कधी कधी सुग्रणीचा खोप्पा आहे हा तर पूर्णपणे घरट्यासकट पक्षी खाली पडतात किल्लत यांची, मला वाटलं ह्याच्यात अडकलेलं आहे की काय आणि बाहेरनं बघा इकडनं पण लॉक दिसते आणि वरनं पण कुठून चान्स नव्हता म्हणून मग मी फाडून बघितलं, आतमध्ये ना अंड्यांचे टर्पल आहेत, पक्षी सेफली गेले आहेत बाय गॉड ग्रेस आणि एक कुठला तरी पक्षी नक्कीच अडचणीत आहे, इकडे मला मगाशी आवाज ऐकू येत होता, इंजिनिअरिंग बघा पाडतर गाव तसा खूप समृद्ध आहे बायोडायव्हर्सिटीने, म्हणजे खारं पाणी म्हणजे खाडीचं त्याचबरोबर गोडं पाणी दोन्ही प्रकारच्या वॉटरमधल्या फिशेस, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे त्या बायोडायव्हर्सिटीवर जगणारे प्राणी सगळंच बघायला मिळतं। आता ट्रॅप लावून आम्ही घरी चाललो आहे, नाना लावले लावले नाव काय त्याचा काकाचं नाना म्हणतो आम्ही त्यांना एक भालू म्हणून बेस्ट फ्रेंड आहे त्यांचे बाप्पा आहे, काय करू का काय असं खाली पोनो नाव याचा पोनो प्रेम बघायचं कुत्र चांगलं चांगलं व्यवस्थित समजतं का होय, तुम्ही माया दाखवलं असतं प्राणी नक्कीच 100% माया देणार माणसांपेक्षा चांगलं होय 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 चल मग येते
लावले लावले बघूया आता उद्या काय होत आता. गुड मॉर्निंग, दुसऱ्या दिवशीची सकाळ. आता आम्ही ट्रॅप काढूक चालला, बघूया काय गावता काय. बिट्टुक्कल काय जास्त मिळालेलं नाही कुर्ले, बघू आपण शेवटी. लर्निंग प्रोसेसमध्ये आहो, मिळतील ते मिळतील. पहिले खाऱ्या पाण्यात लावला ना, फर्स्ट टाईम प्रयोग केला, तर थैले काढूया ट्रॅप. बघा सकाळचं वातावरण बघा आमच्या गावातलं, जबरदस्त आहे ना, दव भरपूर. हात लावल्यानंतर लगेच रिस्पॉन्ड करणारी लाजरी वनस्पती बघा, कोणाकोणाक माहिती आहे? जे फिरलेत रानोमाळ किंवा गावात राहणाऱ्यांका माहीत असतात, आणि ज्यांका माहीत नाही त्यांनी बघा कशी लगेच रिस्पॉन्ड करता लाजरी. नदीतलं मी ट्रॅप काढलंय, पण नदीतल्या ट्रॅपमध्ये खाऱ्या पाण्याचे कुर्ले काय आतमध्ये घुसले नाही, एक पण कुर्ली नाही मिळाली पहिल्याच ट्रॅपमध्ये. पण गोड्या पाण्यातल्या ट्रॅपमध्ये काहीतरी मिळत अशी आशा आम्ही प्रयोग म्हणून केलेला. पण अनुभवी गजानन धुरी तिने जर लावल्या नसतील ट्रॅप खाऱ्या पाण्यात, तर नक्कीच त्याच्यामागे काहीतरी गिमिका. तरी पण मी ट्राय केलेलं आहे, बट आय एम अनसक्सेसफुल. आता आम्ही ट्रॅप गोड्या पाण्यातलं उचलतो आहे, बघूया जड लागता तर काहीतरी असा तशी आशा. बघू तुमका किनाऱ्यात बनल्यानंतर तो ट्रॅप दाखवतो आहे, त्याच्यात किती काय मिळालं आता बघूया. या ट्रॅपमध्ये 100% 10-12 कुर्ले हत मोठे होत आणि तर काम आपला होतला. आणि अजून एक ट्रॅप काढूचा हातमध्ये, मी ट्रॅपमध्ये डायरेक्ट कॅमेरा पण टाकलाय, पण काळो का त्याच्यामुळे ते दिसत नाहीत कुर्ले. एकदम बाहेर काढल्यानंतर घराकडे दाखवतो. पॅराटेल प्युजा कॉन्वेक्सा या जातीची मोस्ट कॉमन क्रॅप स्पीसीस गोड्या पाण्यातली इंडियात आढळणारी, तर ती आमच्याकडे मिळतात. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूक जर असे केकडे मिळत असतील तर असं ट्रॅप करून कमी मेहनतीत आणि कमी खर्चात खूप सारे केकडे पकडू शकता तुमचा 1-2 दिवसाचा कालनाचा भागात. आणि नक्की आमका तुमचं एक्सपिरियन्स पण तुम्ही शेअर करा. ऑलमोस्ट सगळी टेक्निक आणि कसं बनवायचं कसं लावायचं सगळ्यात दाखवलं, आणि कुर्ले पण आमका मिळाले रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर, तर नक्की ट्राय करा. मित्रांनो, कॉलिंग कोकणचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा. कॉलिंग कोकणला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट आम्ही वाचत असतो आणि कमेंटमुळे नवीन काम करायला प्रेरणा मिळत असते, ऊर्जा मिळत असते. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. देव बरे करो.